देवा, म्हाळसा देवी काय म्हणाल्या? आख्यानाविषयी तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालं का? म्हाळसाने बानूला आख्यान ऐकण्यासाठी गडावर येण्यास नकार दिला आहे. आता परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे. प्रधानजी, लक्ष्मी देवी, मला असे वाटले होते की म्हाळसा ह्याला मान्यता देईल, पण नाही. आता तुम्हीच काहीतरी मार्ग सुचवा. अशी परिस्थिती आली तर काय करावं याचाच विचार आम्ही करत होतो, परंतु ह्या आख्यानाखेरीज आता दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही. आणि म्हाळसा देवी हे आख्यान होण्यासाठीच नकार देत आहेत. काहीही करून हे आख्यान व्हायलाच हवे प्रधानजी. म्हाळसेला आणि बानूला त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. देवा, मी आणि लक्ष्मी देवी त्यांच्याशी बोलून काही होण्यासारखं आहे का? मला नाही वाटत त्याने काही साध्य होईल. जिथे श्री खंडेरायांचं म्हणणं म्हाळसा देवींनी ऐकलं नाही, तिथे ते आपलं म्हणणं तरी कसं मान्य करतील? काहीही करून ह्यातून मार्ग काढायलाच हवा. देवा, एक मार्ग आहे. आता ह्या परिस्थितीत श्री म्हाळसा देवींना आख्यानासाठी सिद्ध करायचे असेल आणि बाणाईला गडावर आणण्यासाठी जर म्हाळसा देवींचा होकार हवा असेल तर केवळ नारद मुनींचंच सहाय्य घ्यावं लागेल. नारद मुनींवर श्री म्हाळसा देवींचा पूर्ण विश्वास आहे. नारद मुनीच त्यांना हो म्हणायला सिद्ध करू शकतात. आता केवळ हा आणि हाच एक मार्ग मला दिसतो आहे. प्रधानजी, तुम्ही अगदी योग्य बोलत आहात. मी तत्काळ नारद मुनींना इथे बोलवतो. मुनिवर, तुम्ही तात्काळ इथे यावे. नारायण नारायण. देवा, आपण मला बोलवलेत. मुनिवर, खरोखरीच आता आख्यान होण्यामध्ये एक मोठी आपत्ती निर्माण झाली आहे. आणि आता केवळ तुम्हीच ह्यातून मार्ग काढू शकता मुनिवर. नारायण नारायण. असे काय झाले आहे प्रभू? हे आख्यान होण्यासाठी आणि बानूला गडावर येण्यासाठी म्हाळसेने नकार दिला आहे. देवा, पण मी बानूला आत्ताच सांगून आलो की या आख्यानातूनच तिला तिच्या मूळ रूपाचे स्मरण होण्यास सहाय्य होणार आहे. असे तुम्हीच मला सांगण्यास सांगितले होते. मुनिवर, आता तुम्हालाच म्हाळसेचे मन वळवायचे आहे. तुम्हाला असे काहीतरी करायचे आहे की ज्यामुळे बानूला आख्यान ऐकण्यासाठी म्हाळसा अनुमती देईल. पण हे कार्य मला जमेल? तुमच्याशिवाय ही अशक्यप्राय गोष्ट कोण शक्य करणार? प्रभो प्रभो, असे करू नका प्रभो. देवा, मागे सारीपाटाच्या खेळासाठी मी श्री म्हाळसा देवींना सिद्ध केले होते, पण ही गोष्ट त्यांना कळल्यावर त्यांचा क्रोध अनावर झाला होता. लक्ष्मी देवी, तुम्हाला आठवतंय ना, जेजुरीगड सोडून जाऊ नये अशी त्यांनी मला शिक्षा देखील केली होती. परंतु आता परिस्थिती निराळी आहे मुनिवर. कृतयुगातील ही शिवलीला अशा टप्प्यावर येऊन पोहोचली आहे की श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होणार आहे.
तुमच्यावर फार मोठे दायित्व आहे मुनिवर, आणि तुम्हाला हे करावेच लागेल मुनिवर। नारायण नारायण। देवा, मला माझ्या दायित्वाची जाणीव आहे। मी श्री म्हाळसा देवींकडे जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतो। मुनिवर, आता तुमच्या प्रयत्नांवरच म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होणार की नाही हे ठरणार आहे।